नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि मानसशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या KSKW कॉलेजच्या प्रांगणात तुम्ही पदार्पण केलेला आहे। तुमचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा उद्देश आहे। तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मदतीचा हात म्हणून समुपदेशन कक्षाची स्थापना आपल्या महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विभागामार्फत केली गेली आहे। आणि ह्या मानसशास्त्र विभागामार्फत विविध मानसशास्त्रीय चाचण्या देखील आपण घेत असतो। दैनंदिन जीवनामध्ये असं दिसून येतं की वेगवेगळ्या समस्या आपल्याला जाणवत असतात, खूप प्रॉब्लेम्स असतात, कोणाशी बोलावं, कोणावर विश्वास ठेवावा, अशा संभ्रमावस्थेमध्ये आजची तरुण पिढी असते। आणि मग अशा वेळेस योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन लाभण्यासाठी या समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर JD सोनकासकर मॅडम सदैव विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयत्नशील उपक्रम हाती घेत असतात। त्यातीलच हा एक महत्वाचा उपक्रम आहे, आपला समुपदेशन कक्ष। त्यापूर्वी आपण समुपदेशन म्हणजे काय आणि त्याची गरज का असते हे अगदी थोडक्यात बघणार आहोत। समुपदेशन प्रक्रिया जी आहे ही द्विमार्गी प्रक्रिया आहे। म्हणजे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला किंवा व्यक्तीला वाटतं आपल्यामध्ये काहीतरी समस्या निर्माण झालेली आहे, जी समस्या आपण आपल्या लेवलवर सोडवू शकत नाही, अशा वेळेस ती समस्या सांगण्यासाठी विश्वासाची आपल्याला एखादी व्यक्ती हवी आहे असं जेव्हा वाटतं, तेव्हा तुम्ही बिनधास्तपणे या समुपदेशन कक्षात येऊ शकता। या समुपदेशन कक्षामध्ये तुम्ही ज्या काही तुमच्या समस्या मांडणार आहे या सर्व समस्या अतिशय गुप्त ठेवल्या जातील, कुठेही त्याच्याबद्दल वाच्यता केली जाणार नाही। गोपनीयता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या समुपदेशन कक्षाचा आहे। समस्या कुठलीही असो, छोटी असो, मोठी असो, विचित्र असो, इथे तुम्हाला कुणीही हसणार नाही। किंबहुना या कक्षाद्वारे तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला, तुमच्यात असणाऱ्या अभिक्षमता वाढवण्यासाठी, तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी सदैव मैत्रीचा हात पुढे केला जाईल। कारण आमचा उद्देशच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा। जेव्हा आमचा विद्यार्थी हे महाविद्यालय सोडून बाहेर जाईल तेव्हा अभिमानाने त्याने सांगितलं पाहिजे की आमच्या महाविद्यालयामध्ये असे वेगवेगळे उपक्रम राबवले जायचे ज्याचा फायदा आम्हाला झाला आणि आमचा सर्वांगीण विकास झाला। तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, तुम्हाला स्वतंत्र भारताचा एक चांगला नागरिक सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या क्वालिटीजची गरज आहे, या सर्व क्वालिटीज आपल्या महाविद्यालयामार्फत वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविल्या जातात। तसंच हा समुपदेशन कक्ष हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरतो। पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मार्गदर्शन आणि समुपदेशन यामध्ये फरक आहे। मार्गदर्शन करणारी व्यक्ती अनुभवामुळे तज्ज्ञता पावलेली असते किंवा तज्ज्ञ झालेली असते, पण समुपदेशनामध्ये समुपदेशक असतो हा मानसशास्त्राचा अभ्यासक असतो। प्रत्येक
वयोगटानुसार ज्या ज्या विविध समस्या निर्माण होतात या विविध समस्या निराकरण करण्याचं कौशल्य त्याच्या अभ्यासक्रमातून त्याने शिकलेलं असतं। बऱ्याच वेळा काय होतं की समस्या छोटी असते परंतु ती मांडण्यासाठी आपण योग्य व्यक्तीच्या प्रतीक्षेत असतो, त्या योग्य व्यक्ती तुम्हाला या समुपदेशन कक्षामध्ये मिळणार आहे। कधी कधी असंही होतं की तुम्ही परीक्षेसाठी खूप अभ्यास केलेला आहे आणि पेपर लिहित असताना तुम्हाला एकदम ब्लँक झाल्यासारखं वाटतं। खूप अभ्यास केलेला आहे परंतु प्रश्नाचं उत्तर लिहित असताना अडथळा निर्माण होतो, काहीच आठवत नाही, घाम फुटतो, काही काही विद्यार्थी तर चक्कर येऊन परीक्षा हॉलमध्येच पडतात। या समस्या का निर्माण होतात, परीक्षेबद्दलचा फोबिया का निर्माण होतो, रिझल्टची भीती का वाटते, अपयशाची भीती का वाटते, अशा अनेक कारणांसाठी हा समुपदेशन कक्ष तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। किंबहुना कॉलेजमधला दुसरा तुमचा मित्र, अगदी जीवलग मित्र म्हणून हा समुपदेशन कक्ष कार्यरत असणार आहे, सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे। या समुपदेशन कक्षाद्वारे वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या सुद्धा घेतल्या जातात। उदाहरणार्थ व्यक्तिमत्व चाचणी असते, अभिक्षमता चाचणी असते, बुद्धिमत्ता चाचणी असते, समायोजन चाचणी असते, भावनिक बुद्धिमत्ता मापन चाचणी असते, सामाजिक बुद्धिमत्ता मापन चाचणी असते। ह्या वेगवेगळ्या चाचण्या जर आपण बाजारातनं करून घेतल्या किंवा मार्केटमध्ये जर आपण याचं पॅकेज बघितलं तर साधारणपणे 3 ते 4 हजार रुपये प्रत्येक चाचणीसाठी आपल्याला मोजावे लागतात। परंतु महाविद्यालयाने ही सर्व फॅसिलिटी तुम्हाला अगदी निशुल्क उपलब्ध करून दिलेली आहे आणि महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे असं म्हणा हवं तर की ह्या समुपदेशन कक्षाचा तुम्ही अधिकाधिक फायदा करून घ्यावा, जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व सुंदर बहरे फुलासारखं होईल आणि तुमच्या पंखामध्ये आम्ही सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक इतकं बळ निर्माण करू की तुम्ही उंच आकाशात भरारी घ्याल आणि वरून कुठून तरी सांगाल की हे बघा, हे आमचं KSKW महाविद्यालय आहे। धन्यवाद।